नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आपण आज बनवणार आहोत वडा सांबार, अगदी कमी साहित्यात बनवणार आहोत। चला तर साहित्य बघून घेऊया। आपण सर्वप्रथम तीन डाळे घेतलेले आहेत, मसूर डाळ, मूग डाळ आणि तूर डाळ। प्रत्येकी पाऊण वाटी घेतलेली आहे, शिजून घेतलेली आहे। त्यामध्ये आपण कांदा, टोमॅटो, हळद, मीठ आणि थोडासा खडा मसाला टाकून शिजून घेतलेली आहे। साहित्य बघूया। भोपळा घेतलेला आहे, कढीपत्ता, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, लाल तिखट, कांदा लसूण मसाला एक एक चमचा आणि कसुरी मेथी आणि सांबार मसाला, एवढंच आपलं साहित्य असणार आहे। आपले कमी साहित्यातच छान अशा रेसिपी असतात, कारण आपण ते योग्य अशा पद्धतीने बनवत असतो। साहित्य कमी जरी असलं तरी आपण छान अशा बनवत असतो। चला तर बघूया। आता एका साईडला मी वड्यांसाठी तेल ठेवलेलं आहे गरम करायला, आणि आपण आता फोडणी देऊया सांबारला। सर्वप्रथम आपण ते जिरं टाकून घेतलेलं आहे, नंतर आपण तेजपत्ता टाकणार आहोत। खडा मसाला मी डाळीमध्ये शिजवला असल्यामुळे आपण आता या ठिकाणी आपण थोडासा वापरणार आहोत, थोडासा तेजपत्ता आणि थोडासा खडा मसाला टाकलेला आहे, कारण आपण डाळीमध्ये शिजवून घेतलेला होता। आणि आपण कांदाही टाकणार आहोत, अर्धा जो कांदा राहिलेला आहे आपण तो अर्धा कांदा टाकणार आहोत, कारण आपण अर्धा कांदा डाळीमध्ये शिजायला घातलेला आहे। बाकीचे मसाले, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट सर्व टाकून घेऊया। छान परतून झाल्यानंतर भोपळा आपला स्वच्छ धुवून घेतलेला आहे, नंतर चिरलेला आहे। मसाला चांगला परतून घ्यायचा आहे, 5 मिनिट शिजून द्यायचा आहे। आणि आपली जी डाळ शिजवलेली होती चवीनुसार मीठ टाकून घेऊया मसाल्यामध्येच। डाळीमध्येच आपलं सर्व साहित्य शिजवले असल्यामुळे जास्त आपल्याला वेळ लागणार नाही आहे, आणि टेस्टही छान येते, त्यामुळेच आपल्या भाज्या अगदी छान अशा बनतात। आपलं कमी साहित्यातच असतात। आता आपण एक कसुरी मेथी टाकलेली आहे, कसुरी मेथी टाकून झाल्यानंतर आपली डाळ टाकून घेणार आहोत। त्यामध्ये सर्व मसाले टाकलेले आहेत, त्याच्यामुळे आपल्याला जास्त वेळ लागत नाही आहे। पाणी आपण गरम करून टाकणार आहोत, आपल्याला जास्त घट्ट सांबार नको आहे, थोडंसं पातळ हवं असल्यामुळे थोडंसं जास्त पाणी टाकलेलं आहे, प्रमाणशीरच टाकलेलं आहे, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही। शिजून असं बरोबर झालं पाहिजे एवढं पाणी आपण टाकायचं आहे। आणि ह्याला आपण तरीचं बनवलेलं नाही आहे सांबार, बिना तरीचं बनवलेलं आहे, कारण आपल्याला ते वड्यासोबत खायचं असल्यामुळे त्याला तरी आपण बनवलेली नाही आहे। जे लग्नाच्या पंक्तीत सांबार बनतं तशीच टेस्ट येते अगदी कमी साहित्यात। चला तर आपण वडे तयार करून घेऊया। त्यासाठी उडदाची डाळ चांगली रात्रभर भिजत घातल्यानंतर आपण बिना पाण्याची वाटून घेतलेली आहे। आपण मेंदूवडा ह्याच्या आधी बनवला होता, आपण त्यामध्ये दाखवलं होतं की बिना कमी पाण्यामध्ये आपण वाटणार आहोत। आताही आपण कमी पाण्यामध्येच वाटलेलं आहे, आणि पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि मग वडे तयार बनवायचे आहेत, कारण तसे वडे ते बनतच नसतात। पाण्याचा हात लावायचा आहे आणि तरच ते तेलामध्ये पण सोडताना अगदी सोप्यापणे सोडता येतात। पाण्याचा हात घेऊन आपण आता वडे तयार करून घेणार आहोत। अगदी कमी साहित्यात आपल्या सर्व अशा रेसिपी असतात आणि चविष्टही असतात। एकदा करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की आपण कमी साहित्यात आणि कमी वेळेत कसं करता येतं। दोन ठिकाणी पाणी घेतलेलं आहे, एका मी हात धुण्यासाठी आणि एका आपण वडे तयार करण्यासाठी घेतलेलं आहे। अगदी कमी साहित्यात आपलं वडा सांबार नाश्त्यासाठी तयार आहे। कधीही बनवताना मी सकाळच्या टायमिंगला बनवत असते,
तयार आहे आपलं वडा सांबार। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। थँक्यू।